रयतेच्या डोळ्यातील अश्रू पाहून प्रसंगी बादशहाची चाकरी अबाधित ठेवणारे शहाजी राजे भोसले आपल्या पतीच्या विचारांचा डोलारा आपल्या खांद्यावर घेऊन स्वराज्याच्या सिंहाला आणि छाव्याला अर्पण करणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊमा साहेब. जिजाऊमा साहेबांच्या विचारांवर, मावळ्यांच्या आधारावर, तलवारीच्या जोरावर, गनिमीकाव्याच्या योजनेवर आणि अठरा पगड जातीतील मावळ्यांच्या ताकदीवर स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांचं जीवनचरित्रच सांगतं की आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाहीये, पण जो पण आमच्या वाटेवर येतो त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाटमारी केल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा मराठ्यांचा इतिहास हे दर्शवून देणारे छत्रपती संभाजी महाराज. आणि हेच रयतेचं राज्य यावं यासाठी ज्या ज्या मानवांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व मानवांना माझा मानाचा मुजरा. म्हणूनच म्हणतो, देव मानायचा असेल तर यांच्या विचारांना माना, क्रांती घडवायची असेल तर यांच्या विचारांची घडवा, कारण यांच्याच विचारांनी तुमचं मस्तक सुपीक होईल आणि सुपीक झालेलं मस्तक कधीही कोणापुढे नतमस्तक होत नाही. पण हेच महापुरुषांच्या विचारांचं शिखर गाठायचं असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागेल पायथ्यापासून, म्हणजेच भारतात पारतंत्र्यात कधी गेला, भारतावर पारतंत्र्याच्या बाहेरच्या लोकांनी आक्रमण कधी केली, म्हणजेच 1526 ला. कारण 1526 लाच निर्माण झाला तो म्हणजे मुघल वंश. या मुघल वंशामध्ये 1526 ला बाबर आला, मग 1530 ला त्याचा पोरगा हुमायू आला, मग 1556 ला त्याचा पोरगा अकबर आला, मग 1605 ला त्याचा पोरगा जहांगीर आला, मग 1627 ला आपल्या बायकोसाठी ताजमहल बनवणारा शहाजहा आला, आणि मग 1658 ला रयतेवर अन्याय अत्याचार करणारा, स्त्रियांची आबरू लुटणारा, मुक्या प्राण्यांना त्रास देणारा आलमगीर औरंगजेब आला. आणि त्याच आलमगीर औरंगजेबाला ज्यांनी आपल्या तलवारीच्या धारेवर ठेवलं आणि रयतेच्या अन्यायाविरुद्ध एक लढा पुकारला. रयतेचा कैवारी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कुशी जन्मलेले, जिजाऊमा साहेबांच्या कुशीत वाढलेले म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. अहो, म्हणच 350 वर्षानंतर सुद्धा इतिहास पुटपुटतो. अरे कोण आहे शिवबा? अरे कोण आहे शिवबा? अरे माझ्या जिजाऊमा साहेबांच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. गदीम, इंग्रज, डच, फ्रेंच या सर्व शत्रूंचा कर्तन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, तर दुसरीकडे रक्ताची सळसळती लाट म्हणजे शिवबा. अरे राजनीती, युद्धनीती, गलिमिकावा या सर्व कूटशस्त्रांचा कळच म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता या सर्वांची पवित्र तुळाच म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. अवघ्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. आणि तू आणि तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. थँक्यू. आपल्याला नक्कीच रोडपालीमध्ये ज्युनियर नितीन बाणगुडे पाटील भेटला याचा मला नक्कीच आनंद वाटतोय. हे थांब जरा बाला, तुझं नाव काय? सुमित.